नमस्कार बालमित्रांनो, आज आपण पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा भाषा विषयातील निर्देश सुसंगत वाक्यांचा परिच्छेद या मुख्य घटकातील उपघटक योग्य शब्दांचा वापर करून वाक्य पूर्ण करणे हा अभ्यासणार आहोत. योग्य शब्दांचा वापर करून वाक्य पूर्ण करणे हा प्रश्न प्रकार सोडवत असताना आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात. चला तर मग आपण हा प्रश्न प्रकार सोडवण्यासाठी काय काळजी घ्यायची आहे ते पाहू. परीक्षेमध्ये आपल्याला एक वाक्य दिले जाते, त्या वाक्यातील रिकामा भाग आपल्याला ओळखायचा असतो आणि वाक्य पूर्ण करायचं असतं. आता हा प्रश्न प्रकार सोडवताना आपण ही काळजी घेणार आहोत. सर्वप्रथम दिलेल्या वाक्यांचे काळजीपूर्वक निरीक्षण करायचं आहे. वाक्यांचं निरीक्षण करायचं म्हणजेच समजपूर्वक वाचन करायचं. वाक्याचं वाचन करत असतानाच वाक्यातील आशय आपल्याला समजून घ्यायचा आहे. ज्यावेळेस आपल्याला वाक्यातील आशय समजतो त्यावेळेस आपल्याला पर्याय ओळखता येतो. पर्यायातील उत्तरे जवळजवळ जुळणारीच असतात, परंतु एकच उत्तर हे योग्य असतं आणि ते आपल्याला ओळखून आपल्या वाक्यामध्ये वापरायचं असतं. वेगवेगळी उत्तरे असू शकतात, परंतु त्याची उत्तरे वाक्यातील अर्थाशी जुळणारी नसतात. म्हणून पर्यायातील योग्य पर्याय ओळखल्यानंतर आपल्या वाक्याचा अर्थ लागला पाहिजे, म्हणजेच आपल्या वाक्याचा अर्थ आपल्याला समजला पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला रिकाम्या जागी योग्य शब्द भरा किंवा योग्य शब्दांचा वापर करून वाक्य पूर्ण करा हा प्रश्न प्रकार सोडवायचा आहे.